अगदी कमी तेलामध्ये आणि कांदा लसूण याचा वापर न करता आपण ही कारल्याची भाजी तयार केलेली आहे. आणि तुम्ही जर प्रवासात जात असेल आणि डब्बा तुम्हाला न्यायचा असेल तर 2 ते 3 दिवसपर्यंत ही कारल्याची भाजी आपली चांगलीच राहू शकते. अशी आपण ही कारल्याची भाजी तयार केलेली आहे. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली नाही तर मला असं वाटतं की घरातील सगळेच लोकं जे आहेत ती कारल्याची भाजी अगदी आवडीने खातील, म्हणजे लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत. थोडीशी ओलसर अशी आपली ही कारल्याची भाजी झालेली आहे, म्हणजे थोडंसं म्हणजे आपल्याला खाताना पण तो असा ड्रायनेस त्याच्यामध्ये जाणवणार नाही. तर नमस्कार, सुषमा अजेल दिवेली रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण कारल्याची भाजी बनवतो आहे कमी तेलामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लसूण कांदा अजिबात न वापरता आणि तुम्ही हा प्रवासासाठी पण 2 ते 3 दिवस ही भाजी चांगली राहू शकते. आणि अजून मला एक गोष्ट सांगायची की मी भाजी बनवता बनवता जे आहे जेव्हा शूटिंग घेत होते तेव्हा एक विसरली, मी जे इथे खोबरं वापरलं आहे ना ते सुकं खोबरं वापरलेलं आहे. मी चुकून तिथे ओलं खोबरं तिथे म्हटलेलं आहे, सो त्याबद्दल सॉरी, ते तुम्ही करेक्शन करून घ्याल तिथे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपली रेसिपी तर पाहूया, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. आणि आपण आता आपली रेसिपी पाहूया. हे 1 पाव कारले आहे म्हणजे 250 ग्रॅम. आणि या कारल्याला आपण आता कापून घेऊ. तुम्ही कारले जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने कापून घेऊ शकता, म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याला त्या शेपचे कट करू शकता. पुढचं आणि मागचं याचं कट करून टाकायचं. आणि आता मी मोकळी एकदम सुकी भाजी करते आहे त्याच्यामुळे मी या पद्धतीने कापून घेते. आणि काय करायचं ना, याच्यामधल्या ह्या सगळ्या बिया पहिले याचे 2 काप करून घ्यायचे. त्याच्यामुळे काय होते, आपल्याला बिया काढणं जे आहे ते सोपं जातं. आणि एक हे चमचा घ्यायचा आणि चमच्याच्या साह्याने ह्या बिया सगळ्या काढून टाकायच्या. आपण आता बाकीचे सगळ्या अशाच पद्धतीने त्याच्या बिया काढून घेऊ. मी कारले जे आहे ते नेहमी वेगवेगळ्या शेपचे कापत असते. मला वाटलं की आज मी अशा पद्धतीने कापून भाजी करायची तर मी तशा पद्धतीने कापते आणि भाजी करते. मी आज असे थोडेसे लांब लांब जे आहे ते अशा पद्धतीने कापते आहे त्याला. तर हे सगळे कारले आपण असेच कापून घेऊ. बघू शकता असे छान असे बारीक पातळ त्याचे काप करून घेऊ. ह्या कारल्याच्या फोडी आता एका भांड्यामध्ये टाकून घ्यायच्या. आणि त्याच्यामध्ये 1/2 चमचा जे आहे ते मीठ टाकून घ्यायचं आणि याला मिक्स करून ठेवायचं. तुमचे कारले जर अगदी फ्रेश असेल ना तर ते 10 मिनिटात त्याला पाणी सुटतं, पण थोडेसे सुकलेले असतील तर त्याला थोडासा वेळ लागतो. 20 मिनिट वगैरे तुम्हाला ते मीठ लावून ठेवावं लागेल त्या कारल्याला. सो आपण हे कारले फ्रेशच आहे त्याच्यामुळे मी 10 मिनिट फक्त याला असंच मीठ लावून ठेवून देते. तोपर्यंत आपण बाकीची मसाल्याची तयारी करून घेऊ. भाजीचा मसाला तयार करतो आहे. सो कढई ठेवली आहे आणि गॅस ऑन करून दिला. आणि सगळ्यात पहिले हे 1 टेबलस्पून शेंगदाणे आहे. तर शेंगदाण्याला आपण पहिल्यांदा थोडंसं भाजून घेऊ. शेंगदाणे भाजायला थोडा वेळ लागतो म्हणून पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेते. हलकेसे पहिल्यांदा भाजून घ्यायचे याला. शेंगदाणे हलकेसे भाजून झाले की त्याच्यानंतर धणे आहे हे 2 टेबलस्पून गरम होऊ देऊ जस्ट. त्याच्यामध्ये आपले धणेही गरम झाले आहे. आता त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तिळी, नंतर 2 टेबलस्पून जे आहे ते ओल्या नारळाचा किस आहे तो टाकून घेतलेला, नंतर 1/2 टेबलस्पून जे आहे ते जिरं आणि 5-6 ह्या लाल मिरच्या. आपल्याला याला सगळ्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. सो थोडंसं छान त्याचा एक फ्रॅग्रन्स येईल किंवा आपलं खोबरं वगैरे थोडंसं तांबूसर येईल तोपर्यंत आपण आता याला भाजून घेऊ. पण हे सगळं आता मंद आचेवरती भाजायचं आहे आपल्याला. मिरच्या जे आहे ते तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिरची पावडर पण घेऊ शकता, लाल मिरची पावडर. आणि आपलं हे आता भाजून झालं आहे चांगलं. आणि आता इथे गॅस बंद करून द्यायचा आणि थोडा वेळ ही कढई आपली गरम आहे ना तर हे कढईमध्येच राहू द्यायचं. फक्त मध्ये 1-2 आपण ते फिरवून घेऊ कारण त्याच्यातले काही पदार्थ जे आहे ते जळायला नको म्हणून. मीठ लावून ठेवलेले जे कारले होते ना आपण त्याच्यातलं पाणी काढून घेऊ. आता हे थोडंसं हाताच्या साहाय्याने असं हलकंसं कुचकरून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता हे असं एका हातामध्ये घ्यायचं आणि त्याला दाबून असं पाणी काढायचं. तर बघू शकता त्याच्यामधलं कसं पाणी निघतं हे सगळं. आणि याच्यामुळे काय होते ना, आपण मीठ लावून ठेवल्यामुळे याला कारल्याला त्यातलं कडू पाणी निघून जातं आणि कारल्यातला कडूपणा जो आहे तो थोडासा कमी होतो. त्याच्यामधल्या बियाचंही तसंच असतं की बियामध्ये पण बिया काढून ठेवायचं. एक तर बियासहित भाजी केली तर थोडी ती कचर कचर लागते आणि फार कमी लोकांना ती भाजी आवडते बियासहित. आणि कडवटपणा पण त्याचा वाढतो म्हणून बिया पण सगळ्या कारल्यातल्या काढून घ्यायच्या आणि त्याला मीठ लावून याच्यामधलं पाणी पण काढायचं. आता आपण हे सगळं पाणी काढून घेऊ.
एवढं पाणी आपल्या कारल्यामधून निघालेलं आहे आणि हे पाणी आता फेकून द्यायचं आणि त्या डब्याला धुवून मी त्याच्यामध्ये चांगलं पाणी घेतलं आणि परत आता हे कारल्याचे जे काप आहे आपण त्या पाण्यामध्ये टाकून घेऊ. थोडंसं हाताने असं हे करायचं आणि हे पाणी पण काढून घ्यायचं आणि परत एक दुसरं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यात आपण आता आपले हे कारले टाकून देऊ, हे पाणी फेकून देऊ. आता या दुसऱ्या पाण्यामध्ये पण थोडेसे हलक्या हाताने कारले असे करून घ्यायचे आणि आता हे पाणी काढून टाकायचं आणि आता हे कारले जे आहे ना ते थोडेसे हलक्या हाताने दाबून घ्यायचे, म्हणजे त्याच्यामधलं जे पाणी असेल ना जास्तीचं ते निघून जातं. थोडंसं राहिलं तरी चालते, खूप जास्त नाही दाबायचं, अगदी हलक्या हाताने ते पिळून काढायचं. आपण भाजून घेतलेला मसाला पण थंडा झालेला आहे, तो आपण आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. सगळा मसाला टाकून घ्यायचा आणि याला आपण आता बारीक करून घेऊ. थोडंसं स्लाइटली कोर्सली केलं तरी चालेल, खूप फाईन नको एकदम. इथे आपला मसाला पण तयार आहे, तुम्ही बघू शकता जो थोडासा जाडसरच आपला झालेला आहे आणि आपल्याला तसाच पाहिजे होता. आणि आता आपण भाजीला फोडणी घालूया. त्याचवरती कढई ठेवून तेल टाकून घेऊ. 1 टेबलस्पून तेल टाकायचं, जास्त तेल नाही घालायचं. नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जो आहे ते मोहरी घालून घेऊ आणि मोहरीला तडतडू द्यायचं. मोहरी तडतडायला लागली की गॅसचा पॉवर स्लिमवर करून घ्यायचा आणि हे कारले त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. आणि ही त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर आहे, काड्यासहित ही कोथिंबीर आहे ती पण टाकून दिलेली. आणि आपण हे हलकंसं परतवून घेऊ, म्हणजे त्याच्यामध्ये जर थोडंसं पाणी जे असेल ना ते निघून जाईल. कारण आपल्याला ही भाजी जी आहे ना, तुम्ही अशा पद्धतीने जर भाजी केली ना, तर तुम्ही कुठे प्रवासात जात असाल ना, तर ही भाजी 2-3 दिवस टिकते ही भाजी. त्याच्यामुळे थोडीशी तेलामध्ये जे आहे ते कारले परतवून घ्यायचे, अगदी हलकेसे. खूप आपल्याला त्याला अशी क्रंची क्रिस्पी नाही करायची आहे. अगदी 1/2 मिनिट कारले तेलात परतवून झाल्यानंतर आपण तयार केलेला जो मसाला आहे तो सगळा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. या मसाल्यामुळे काय होते ना की भाजीची क्वांटिटीसुद्धा थोडी वाढते, नाहीतर कारले जे आहे ते अगदी चिमून थोडेच होतात. त्याच्यामुळे आपण मसाला थोडा जास्तच घेतलेला. आणि आता आपण हे मिक्स करून घेऊ, कारण आपण आपला मसाला भाजून घेतला ना त्याच्यामुळे तो बराचसा आपला मसाला शिजलेला आहे. गॅसचा पॉवर जे आहे ते आता एकदम स्लिमवरती करून द्यायचा. 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ आणि आता हे चांगलं फिरवून घ्यायचं. आणि सगळे मसाले व्यवस्थित मिक्स झाले की त्याच्यावरती आपण हे आता झाकण ठेवू आणि त्या झाकणावरती जे आहे ते पाणी टाकून घेऊ, म्हणजे आपली भाजी जी आहे ती वाफेवरती शिजून जाईल. गॅसचा पॉवर जो आहे तो अगदी स्लिमवर ठेवायचा, कारण आपले मसालेही कोरडे आहे आणि आपण तेलाचा वापर पण फार कमी केलेला आहे. म्हणून आपण झाकणावरती पाणी ठेवून त्याला शिजवून घेतो आहे त्या भाजीला. भाजीला थोडी वाफ आल्यानंतर आपण भाजी चेक करून बघू, पण हे पाणी मात्र त्याच्यामध्ये सांडलं नाही पाहिजे, तर थोडंसं हे झाकण व्यवस्थित काढायचं. आता भाजीला फिरवून घ्यायचं आणि भाजीची जी कारल्याची फोड आहे ना ती दाबून बघायची थोडी शिजली का, तर ही एक फोड घ्यायची अशी आणि त्याच्यामध्येच दाबून बघायची. तर बघू शकता तुम्ही किती सहजपणे ते तुटत आहे आपण त्याला दाबल्यानंतर, म्हणजे आपले कारले जे आहे ते छान शिजले आहे. आता गूळ घालते. गूळ हा ऑप्शनल आहे, आमच्याकडे गूळ हा लागतोच कारल्याच्या भाजीमध्ये, नाहीतर कारले कोणी खाणार नाही. आणि शेवटी ते कारले आहे, म्हणजे ते म्हणतात ना कारल्याच्या बाबतीत एक की तुम्ही ते साखरेत घोळले आणि तुपात तळले तरी ते कडूची कढी आले तर असं आहे. म्हणजे कारले कधीही अजिबात कडू वगैरे होत नाही, कारले आहे ते, त्याचा गुणधर्म कडूच आहे, त्याच्यामुळे कारल्याची भाजी ही कडू होतेच. आणि छोट्या मुलांनी खाल्ली पाहिजे, म्हणजे माझ्याकडे मुलं अक्षरशः कारल्याची भाजी खाते. त्याच्यामागचं कारण हेच की मी त्याच्यामध्ये गूळ थोडंसं आंबट गोड चव असते त्याच्यामुळे त्यांना ती आवडते. सो तुम्ही गूळ अवॉइड करू शकता, म्हणजे गुळासोबत ते शिजू द्यायचे आहे कारले. आता सुरुवातीला गूळ टाकला तर काय होते ना की कारले व्यवस्थित शिजत नाही, म्हणून गूळ जो आहे तो नंतर घालायचा, म्हणजे कारले हे पटकन शिजून जाते आणि आपली भाजी पण लवकर तयार होते. आता या भाजीवर झाकण न ठेवताच मी हा गूळ विरघळेपर्यंत या कारल्याला याच्यामध्ये शिजवून घेणार आहे. भाजी पण इथे तयार आहे आणि आपण आता गॅस बंद करून देऊ. आणि मला अजून एक महत्त्वाची टिप सांगायची आहे, जर तुम्ही कारल्याच्या भाजीमध्ये गूळ घालत नसेल ना तर आंबटसुद्धा टाकू नका कारल्याच्या भाजीमध्ये,
कारण आंबट टाकल्यामुळे ना ती अजून जास्त कडू होती ती कारल्याची भाजी. पण जर गूळ घालत असेल तर थोडंसं आंबट घाला, किंवा तुम्ही प्रवासासाठी नेत असाल तर मग आंबट गोड दोन्ही घालून ती न्या. 2 ते 3 दिवस ही भाजी आरामात चांगली राहते. ही आपली कारल्याची भाजी तयार आहे. तुम्ही ती भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकता. तुम्ही ही कारल्याची भाजी तुमच्याकडे नक्की ट्राय करा. आणि मला आशा आहे की तुमच्याकडे सगळ्यांनाच ही भाजी आवडेल. आणि आवडल्यानंतर कमेंट्स करायला विसरू नका. आणि आवडली तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.